नमस्कार, स्वादिष्ट जंक्शनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी साबुदाना थालीपीठ बनवणार आहे, पण त्याआधी अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साबुदाना थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 उकडून किसून घेतलेले बटाटे, 1 चमचा जिरे, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा मीठ आणि 2 वाटी भिजवलेला साबुदाना। सर्वात आधी आपण उकडून किसून घेतलेले बटाटे, जिरे, हिरवी मिरची आणि मीठ हे भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया। त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून व्यवस्थित हाताने कालवून घेऊया। हे मिश्रण आपल्याला हातानेच कालवावे लागते, कारण चमच्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित एकजीव होत नाही। आता आपल्याला थालीपीठ थापायचे आहे, त्यासाठी 2 प्लास्टिकच्या कॅरीबॅग घेऊन त्या दोघांवर थोडे थोडे तेल पसरवून घ्यायचे आहे आपल्याला। आता आपण एक छोटा गोळा घेऊया व तो त्या 2 कॅरीबॅगच्या मध्ये ठेवून हाताच्या सहाय्याने आपण थालीपीठ थापून घेऊया। आपण कॅरीबॅगला तेल लावल्यामुळे आपले थालीपीठ हे चिकटणार नाही। हे थालीपीठ तुम्हाला हळूहळू थापायचे आहे आणि तव्यावर टाकताना पण ते सावकाश टाकायचे आहे, नाहीतर ते तुटतात। आपले थालीपीठ हे तव्यावर टाकून झालेलं आहे। आता थोडंसं तेल आपण त्याच्या आजूबाजूने सोडणार आहे। आता आपण थालीपीठवर 2 मिनिट झाकण ठेवून एक मस्तपैकी अशी वाफ येऊ देणार आहे। तुम्ही बघू शकतात की आपलं थालीपीठ हे एका बाजूने व्यवस्थित झालं आहे, म्हणजे ते आपण आता पलटवून घेऊ शकतो। आता या दुसऱ्या बाजूने पण आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आजूबाजूने, आणि अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूंनी पण आपले थालीपीठ हे खरपूस असे मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले खमंग कुरकुरीत असे उपवासाचे थालीपीठ तयार झाले आहे। हे तुम्ही दही किंवा उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकतात। आमच्या इतर रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, व आमच्या येणाऱ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुमचा अभिप्राय हा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।